ह्यांच्यातला कोण हा नारद मुनी आहे जो हे सगळं करतो? ह्यांच्यातलाच कोणीतरी आहे ना. आता तुमच्यामध्येच कोण करते ती तुम्ही शोधा ना. आम्ही बाजूला जाणार नाही, आम्ही इथे जाणार नाही. जगाला तुम्ही बाजूला जावे अशी अजिबात इच्छा नाही. तुम्ही अजून एकत्र राहावेत आणि असेच पुढे जावेत. तर तुमच्या मैत्रीमध्ये नाही तर भाजपा आणि शिंदे गटातच खडा पडलेला आहे. आज एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. दोन दिवसाच्या चर्चा होती मुंबईवरनं फडणवीस हेलिकॉप्टरने आले आणि त्या हेलिकॉप्टरमधून ठाण्यावरनं दोघं जण पालघरला रवाना झाले आणि तिकडे ही दोस्ती कधी तुटायची नाही अशा स्वरूपातली वक्तव्य दोघांनी केलेली आहे. काय कसं वक्त आपण? आणि मग दोन वेगवेगळ्या गाड्यातनं बसून निघून गेले. गोष्ट खरी आहे ना. बघा, त्यांच्या दोस्तीमध्ये मीठ टाकायचं काय आमचा कोणाचीच इच्छा नाही. मैत्री कायम राहावी, प्रेम करावं कायम राहावं, हेच तर आपला धर्म आपल्याला शिकवतो. पण आता जे केलं ते कोणी केलं ते हे दुसऱ्याने कोणी केलं ना मीठ टाकण्याचं काम ते अंतर्गतच झालेलं आहे ना. ही जाहिरात गेली कुठनं ह्याचा शोध लागला पाहिजे ना. अशीच काही जाहिरात येत नाही. जाहिरातीचं प्लॅनिंग एका दिवसात ठरत नाही. जाहिरातीचं प्लॅनिंग, मुख्य पानाचं प्लॅनिंग असतं ते 3-4 दिवस आधी ठरतं, कारण तसे बुक करावं लागतं. ते मुख्य पानावरची जाहिरात असेल तर त्याला 2-4 कोटी रुपये खर्च येतात. आणि ही जाहिराची मूळ संकल्पना कोणाची? की 26% शिंदेसाहेब आणि 23% देवेंद्रसाहेब. म्हणजे देवेंद्रसाहेबांना त्यांची म्हणजे तुमची जागा बघा असा खुणवायचा इशारा तर होताच त्याच्यात ना. आम्हाला काही त्यांच्या दोस्तीबद्दल बोलायचं नाही. ह्यांच्यातला कोण हा नारद मुनी आहे जो हे सगळं करतो? ह्यांच्यातलाच कोणीतरी आहे ना जो यांची दोस्ती तोडू पाहतो. आम्ही तर कधीच यांची दोस्ती, मी तर नेहमी म्हणतो साली दोस्ती राहिलीच पाहिजे. दोस्त दोस्त न राहा तो क्या प्यार प्यार न राहा, प्रेम असलंच पाहिजे. आता तुमच्यामध्येच कोण करते ती तुम्ही शोधा ना. आम्ही बाजूला जाणार नाही, आम्ही इथे जाणार नाही. जगाला तुम्ही बाजूला जावे अशी अजिबात इच्छा नाही. तुम्ही अजून एकत्र राहावेत आणि असेच पुढे जावेत अशीच सगळ्यांची इच्छा आहे. फक्त तुमच्यामधला कोण आहे ज्याने ही म्हणजे तुमचा कन्सल्टंट कोण आहे ज्याने ही जाहिरात व्यवस्थितपणे आणून तुमच्या मैत्रीमध्ये खडा टाकला? तुमच्या मैत्रीमध्ये नाही तर भाजपा आणि शिंदे गटातच खडा पडलेला आहे. आता तुम्ही पाण्यात घालून म्हणजे ते लिंबू पाणी वगैरे करू शकता. पण जो बुन से गई वो हौद से नहीं आती.